नमस्कार मंडळी, मी जीवन गोपी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आता आपण चाललो तलोज्याच्या फिश मार्केटला। आपल्याला तलोज्याचं फिश मार्केट आपल्या चॅनलवरती एक्सप्लोर करायचं आहे। तर भरपूर दिवस झाले व्हिडिओ पडला नाही आणि आपल्याला तिकडनं मच्छीसुद्धा आणायची आहे थोडीशी। तर पहिला आपण नाश्ता करून घेऊया आणि मग निघूया। आपल्यासोबत आपला छोटा बाच्चासुद्धा आहे, पेंदरचाच आहे तिकडचाच, आणि आपल्याला जास्त लांब नाही आहे, मार्केट जवळच आहे 10-15 मिनिटाच्या अंतरावरती। तर चला जाऊया घरात, नाश्ता करूया आणि मग निघूया। तर आता आपण आलो घरात, इकडे लागलाय छोटा भीम, आपला छोटा भीम इथे झोपलाय। बाकीची मंडळी हाय कर बाबू, हाय कर, हाय। इकडे आणले पल्लूनी टोस्ट आणि खारी काला चाय। या चहा प्यायला, चहा पिऊन घेऊ आणि मग निघूया आपण मार्केटला जायला। तर या तुम्ही पण चहा प्यायला। तर आता आपण निघतोय, नाश्ता वगैरे झाला, आता आपण गाडी काढली, गाडीवरती बसलो। तर चला जाऊया डायरेक्ट, आता डायरेक्ट जाऊया मार्केटमध्ये भेटूया। तर मंडळी, आता आपण पोचलो चलो याच्या फिश मार्केटला। मार्केट आहे त्या साईडला, आपल्या पाठीमागे तो हायवे दिसतो, पनवेल टू इकडे कल्याण मुंब्रा ठाणा त्या साईडला जातो। रोडच्या बाजूलाच आहे हा मार्केट। तर चला जाऊया मार्केटमध्ये। तर आता आपण एंट्री करतोय मार्केटमध्ये। भरपूर गर्दी दिसते, जीवन भोपी अडीचशे रुपये किलो आहे। दादा उकडा पसंत मोठे वावे किलो आमच्याकडे चांगला भेटते। मुंबई सस्ता एक तो मी मुंबईला सुरमई सप्लाय करतो, जीवन भोपी, जीवन भोपी, भोपी का भोई, भोपी भोपी जाम लेट आल्या, सुभाजी नंतर यायचा। किती वाजता मार्केट झालं? 10 वाजता मार्केट लागते, 10 वाजता पोच, 10 वाजता बंद, 10 वाजता जे आणि अन्य तुम्हाला व्यवस्था बरा माल मिळत चांगला। कुठून कुठून येतोय माल? वसईशी येते, नायगाव वसईची येते, अलिबागशी येते, आणि इथे कुठली कुठली लोक येतात मच्छी घ्यायला? आणि मुंबईची इथे सुरमई 3 डबा येते, 100-200 किलो सुरमई मुंबईला येतात। आमची लोक आणतात ना लांबची माल रत्नागिरी सुरमई आणतात, ते मुंबईकर आणखी येतात 5 टप्पा 4 टप्पा रत्नागिरी किलो माल येतात सुरमई। थँक्यू सुरत गुजरात इरफान माल कपला तू उद्या ये, उद्या मी सध्या तुला एंट्री देऊ शकेन माझ्याकडे का हाय नाही।
ते बला बला आहे फक्त माझा असं माझा पण टाकून दे का एंट्री द्यायला माझ्याकडे आहे नाही काय मांदेली आहेत काय काय मांदेली आहे बागडा सुरमई पापलेट कशी आहे कोल्बी कोल्बी दादा 450 रुपये किलो 450 रुपये किलो आज तुम्हाला रेट जास्त झालेला आहे हीच कोल्बी 400 रुपये जाम गर्दी आहे मार्केटला कोंबिल कसं आहे कोल्बी कशी आहे 150 रुपये किलो बोला सुरमय क्या बोला 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 केकरा क्या एक आहे सुरमय का सुरमय आहे 400 रुपये किलो काय भाव आहे कोल्बीचा कोलंबी 300 रुपये किलो आणि 700 रुपये किलो 150 रुपये 350 रुपये किलो 500 रुपये मोठा मासा कोणता आहे मोठा मासा ताम कले 700 रुपये किलो 700 रुपये 1 किलो 4 सगळं संपला होलसेल मार्केट आम्ही होलसेल वाल्या सस्ता मार्केट असेल कोलंबी 280 हे सुरमई सगळं संपलं आपलं आपलं माल सगळं संपलं आपण घरी गेलं मागे सगळं संपलं हे आपलं नाव दुसरं सुरमई काय सुरमई 400 एक नंबर कोलंबी बघा 280 रुपये 280 ला केलं भरपूर गर्दी आहे मार्केटला या साईडला इकडे तुम्हाला मच्छी कटिंग करून सुद्धा भेटते भरपूर लोक वेटिंगला पण आहेत आपण पण वेटिंगला आहोत मच्छी कटिंग करतो माझी कथा त्याचीच ना घे दोन दहा कोणती ठीक आहे मी निघतोय घरी मच्छी वगैरे घेऊन झाले तुम्ही पण कधीतरी नक्की भेट द्या मस्त स्वस्त मच्छी आहे इथे तर चला जाऊया आता घरी मंडळी आता आलो घरी खूप दमलो जाम गर्दी होती मार्केटला मच्छी घरात ठेवायला सांगितली आणि तुम्ही पण कधीतरी भेट द्या मार्केटला जवळच आहे आपल्या आणि स्वस्त मच्छी भेटते एकदम सर्व प्रकारची मच्छी आपल्याला तिथे भेटते तर हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढे पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा बाय